श्री राम चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राज से योग मुद्रा नेत्री नये रे तुजवीन निद्रा कई भेट सी बाम दला सुभद्रा शुक्राचारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माता सद्गुरु श्री राम दासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आत्माराम भाग दूसरा ओवी क्रमांक 7। आता वंदिन सद्गुरु स्वामी जेथे राहिले तोची मी आणि निवारिली निजधामी पाचही जेणे सद्गुरु हे माझे मालक त्यांनी त्यांना मी आता वंदन करतो। ते स्वस्वरूपी राहतात माझे हे स्वरूप तेच आहे। त्या स्वरूपाच्या ठिकाणी सर्व पंचभौतिक विश्व बाजूला सारले जाते। जीव अविद्येच्या प्रांतामध्ये वावरत असतो तेथे दृश्याचे स्थूलाचे अथवा पंचभूतांचे साम्राज्य चालते। तेथे अव्यक्तातून व्यक्ताकडे आणि सूक्ष्माकडून स्थूलाकडे धाव असते। स्वस्वरूप साक्षात्काराचा प्रांत म्हणजे विद्येचा प्रांत होय। तेथे अदृश्य अतिंद्रियांचे सूक्ष्मांचे अथवा चिन्मयाचे साम्राज्य चालते। तेथे व्यक्तातून अव्यक्ताकडे स्थूलातून सूक्ष्माकडे आणि जडातून चैतन्यामध्ये शिरून स्वस्वरूपी लीन व्हायचे असते। जीव अल्पशक्ती असतो आपल्या सामर्थ्याने तो अविद्येला बाजूला सारू शकत नाही। स्थूलाकडील आपली खेच आवरून सूक्ष्माकडील खेचीमध्ये तिचे रूपांतर करणे हे काही सोपे काम नाही। त्यासाठी लागणारी शक्ती हाताशी असण्यासाठी साक्षात्कारी पुरुष सद्गुरूंच्या नात्याने प्राप्त व्हावा लागतो। शिवाय अज्ञानी जीवाला अज्ञान दशेत ज्ञानप्राप्तीचा हमखास उपाय सुचणे शक्य नाही। म्हणून जीवाला ईश्वर दर्शनाची खरी इच्छा निर्माण झाल्यावर ईश्वरच संत रूपाने त्याला भेटतो। जिज्ञासू जीव जेव्हा संताला शरण जातो तेव्हा तो सद्गुरू होतो। स्वस्वरूप दर्शनाचा प्रदेश अज्ञात असतो। त्या प्रदेशामध्ये सद्गुरू ज्या मार्गाने नेईल त्या मार्गाने पूर्ण श्रद्धेने जाणे याचे नाव शरणागती असते। शरणागत शिष्याला सद्गुरू खरा खरा आपला मालक वाटतो। शरणागतीने शिष्याला स्वरूप साक्षात्कार घडतो। सद्गुरू ज्या स्वरूपानंदामध्ये कायम असतात त्याच अवस्थेला शिष्य पोचतो। इतकेच नव्हे तर सद्गुरूंच्या कृपा सामर्थ्याने तो त्या अवस्थेमध्ये स्थिरावतो। सद्गुरू आणि सत्शिष्य दोघेही एकाच परमानंदामध्ये विलीन होतात। शिष्य त्या अर्थाने सद्गुरूरूप बनतो। आत्मानंद हे आपले मूळचे निवासस्थान आहे। आत्मविस्मृतीमुळे स्वानंदापासून आपण खाली घसरलो आहोत। खाली याचा अर्थ पंचभूतांनी भरलेले दृश्य विश्व। वर याचा अर्थ पंचभूतांचा संबंध नसलेले अतिंद्रिय आणि आनंदमय आत्मविश्व। या दृश्य विश्वामध्ये आपण येतो व तेथून जातो। जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपण भटकतो। हे काही आपले खरे निवासस्थान नव्हे। स्वतःच्या मूळ घराकडे गेल्याशिवाय जीवाला चैन पडत नाही। सद्गुरू आपल्याला आत्मस्मृती देऊन स्वानंदरूप स्वग्रही पोचवितात। इंद्रिय गोचर साऱ्या दृश्याचा निराश करूनच आत्मस्वरूपामध्ये उतरावे लागते। दृश्याचा निराश झाला की पंचभूतात्मक विश्वाचा तेथे संबंध शिल्लक राहत नाही। कोवी क्रमांक 8। श्री समर्थ म्हणतात, तया
निजपदाकडे आनंदे वृत्ती वावडे पद लाधलिया जडे तद्रूप होणे। आपल्या मूळ स्थानाकडे मन आनंदाने धावते आणि त्या स्थानी पोचल्यावर त्याच्याशी सदाकारत होऊन राहते। ज्ञानाचे प्रकार दोन, वस्तुज्ञान आणि आत्मज्ञान। वस्तुज्ञानामध्ये वस्तू जाणणारा मी वस्तूहून वेगळा राहतो, ते ज्ञान द्वैतयुक्त असते। या ज्ञानामध्ये ज्ञाता व आत्मज्ञानामध्ये आत्मा जाणणारा मी आत्म्याहून वेगळा उरत नाही। हे ज्ञान द्वैतयुक्त द्वैतमुक्त असते। या ज्ञानामध्ये ज्ञाता व ज्ञेय असा भेद राहत नाही, हेच शुद्ध ज्ञान होय। सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधन केल्यावर मन शुद्ध बनते। अशुद्ध मन पंचभूतापासून झालेल्या वस्तूंच्या आवडीने भरलेले असते। अगदी आतून ती आवड नाहीशी होणे हे मन शुद्ध झाल्याचे चिन्ह होय। दृश्याच्या अमलाखालून सुटलेले असे मन सूक्ष्म बनते। अतिंद्रियामध्ये संचार करण्याचे सामर्थ्य त्याला येते। अशुद्ध अवस्थेमध्ये जसे ते स्वानंदाकडे धाव घेते, तसे शुद्ध अवस्थेमध्ये ते धाव घेते। आत्मस्वरूपाशी त्याचा संपर्क साधला की ते त्याच्याशी तद्रूपच होऊन जाते। ओवी क्रमांक 9। स्वामी कृपेचा लोट आला, मद सरोवरी सामावला, पूर्ण झाली या उचंबळला, अनुभव उद्गार। श्री सद्गुरूंच्या कृपारूपी पाण्याचा लोंढा आला, माझे अंतकरण रूपी तळे किंवा सरोवर भरू लागले। ते संपूर्ण भरले, पण जेव्हा ते भरून वाहू लागले तेव्हा तो अनुभव उद्गार रूपाने बाहेर पडला। परमार्थामध्ये ध्यान हा साधकाच्या अध्यात्म साधनेचा प्राण असतो। ईश्वराच्या अनुसंधानाचा अभ्यास करीत असता साधक स्वतःच्या प्रयत्नाने ध्यानावस्थेपर्यंत पोहोचू शकतो, पण ती अवस्था येण्यास व आल्यावर तिला टिकवून धरण्यास त्याच्या जीवावर सतत मोठा ताण असतो। तो ताण सहन करण्याची प्रत्येक जीवाची एक मर्यादा असते। ती संपली की जीवाचा यत्न लटका पडतो, पूर्वीसारखे त्याचे ध्यान जमत नाही। त्यावेळी जीव मोठ्या तळमळीने सद्गुरूला किंवा ईश्वराला शरण जातो। मग कृपा नावाचा दिव्य शक्तीचे त्याच्या अंतःकरणात अवतरण होते। कृपा अवतरली की साधकाला ज्ञानावस्थेमध्ये सहज जाता येते। इतकेच नव्हे तर त्याचे ध्यान पूर्वीपेक्षा अधिक सूक्ष्म, स्थिर, तन्मय आणि आनंदरूप होते। हाच स्वामी कृपेचा लोंढा समजावा। संत ध्यानाचे हे दोन भेद सांगताना एक कमावलेले ध्यान व दुसरे कृपेने आलेले ध्यान असा उल्लेख करतात। ध्यान जसे जसे परिपक्व होत जाते तसा तसा जीव स्वस्वरूपाशी तद्रूप होऊ लागतो। तो जसा जसा तद्रूप होऊ लागतो तसा तसा त्याचा हृदयकोश म्हणजे त्याचे चित्ताकाश आनंदाने भरू लागते। कालांतराने त्या आनंदाची वाढ इतकी होते की तो हृदयकोशात मावेनासा होतो। तेव्हा त्यापायी स्वानंदाचा दिव्य अनुभव निवेदन करणारे उद्गार बाहेर पडू लागतात। यावरून आपण ओळखावे की श्री समर्थांचा आत्माराम म्हणजे परमानंदाने भरून वाहणाऱ्या अंतःकरणाचे स्वानुभव निवेदन आहे। श्री समर्थांच्या ग्रंथामध्ये अपरोक्ष अनुभूतीच्या दृष्टीने आत्मारामास क्रमांक 1 चे स्थान द्यावयास हवे। ओवी क्रमांक 10। श्री समर्थ म्हणतात, माझे सद्गुरु कृपेचे बळ, मना माझी साठवले तुंबळ, तेणे बळे स्वानंद जळ हे लावू लागे। माझ्या अंतर्यामी
माझ्या सद्गुरूंच्या कृपेचे सामर्थ्य तुडुंब भरलेले आहे। त्या कृपेच्या सामर्थ्याने परमानंदास उधाण आले, तो आनंद उचंबळला आहे। सद्गुरूंची कृपा होऊन ध्यानाचे पर्यवसन जेव्हा समाधीमध्ये घडते तेव्हा प्रथम स्वानंदाचा आवेश अनावर होतो। त्या अनावरणातून आनंदानुभवाचे उद्गार सहज बाहेर पडतात, पण स्वानंदाचा आवेश येथेच संपत नाही। क्रमाने सद्गुरु कृपेचा अमल इतका वाढतो की देहामध्ये मी मुळीच उरतच नाही। ती कृपा अंतर्याम पूर्णपणे व्यापते। तिचे सामर्थ्य असे विलक्षण असते की त्यामुळे आत्मदे स्वानंद सारखा उचंबळत राहतो। मग आत काय आणि बाहेर काय, एका परमानंदाशिवाय अन्य काहीच प्रत्ययाला येत नाही। ब्रह्मानंद म्हणतात तो हाच होय। येथे ओवी क्रमांक 10 संपन्न झाला। श्रीराम वंदना ओवी क्रमांक 11। आता नमस्कारीन राम जो योगियांचे निजधाम, विश्रांती पावे विश्राम जये ठाई। आता श्री समर्थ, आता मी श्री रामरूपी ईश्वराला नमस्कार करतो। योग मार्गाने जाणाऱ्या योग्यांना राम म्हणजे हृदयस्थ ईश्वर निवासस्थान असतो। श्रीरामांच्या म्हणजे हृदयरूप ईश्वराच्या ठिकाणी योग्यांची शेवटची अवस्था म्हणजे समाधी लय पावते। श्री समर्थ अद्वैती आहेत। त्यांचा अनुभव असा आहे की अंतिम तत्व एकच एक आहे। अनेकपणाने भरलेल्या या विश्वाच्या बुडाशी एकच एक नित्य अविकारी अमूर्त असीम व अनंत चैतन्य विलसते। त्या अखंडेकर स्थिर आणि अविकारी अशा परमात्म्यापासून हे मूर्त व शांत विश्व जन्म पावते। स्वतः परमात्मा हा अमूर्त खरा, पण विश्व हे त्याचेच मूर्त स्वरूप आहे। विश्व म्हणजे परमात्म्याची लीला आहे, त्याचा निर्हेतुक पण रमणीय आविष्कार आहे। ज्ञानाकडून पाहिले तर विश्व आणि ईश्वर परमात्म्याची मूर्त व अमूर्त रूपे आहेत। भक्तीच्या दृष्टीने पाहिले तर श्री समर्थांची ती सगुण व निर्गुण रूपे आहेत। आत्मसाक्षात्काराच्या साधनामध्ये योग मार्गाला उपनिषद कालापासून अतिशय महत्त्व आहे। तसेच योगशास्त्रामध्ये ईश्वराला फार महत्त्व आहे। चित्तवृत्तींचा निरोध करून समाधीला साधणे हे जे योगाचे प्रधान ध्येय आहे ते ईश्वरास शरण जाण्याने साधते असे पातंजली सांगतात। ईश्वर एकीकडे पापपुण्य अविद्या अस्मिता राग द्वेष इत्यादीपासून दूर असतो, तर दुसरीकडे ज्ञानशक्ती इच्छाशक्ती क्रियाशक्ती सर्वज्ञता इत्यादी गुणांनी तो संपन्न असतो। कालातीत असणारा ईश्वर योग्यांच्या हृदयात आपलेपणाने वास करून त्याच्या साधनात येणाऱ्या विघ्नांचे निवारण करतो। योग्याला अखेर तो समाधीमध्ये निमग्न करतो। ओवी क्रमांक 12 जो नावा रूपा वेगळा जो ये मायेहून निराळा जेथे जाणिवेची कळा सर्वथा न कळे न चले। श्रीराम नामरूपांच्या गुणधर्माहून भिन्न आहे। मायेपासून तो अलिप्त आहे। माणसातील जाणण्याची शक्ती त्याच्या ठिकाणी मुळीच चालत नाही। प्रत्येक दृश्य वस्तूला नाम आणि रूप अशी दोन अंगे असतात। रूप म्हणजे वस्तूचे बाह्यांग, ते जड असते, स्थल व काल यांच्या अधीन असते। नाम म्हणजे वस्तूचे अंतरंग, ते सूक्ष्म असते, कालाच्या अधीन नसते। नामरूपांचे विश्व म्हणजे कितेतील अपरा प्रकृती होय। अनंत व निर्गुण परमात्मा रूपाला शांत व सगुण बनवणारी त्याचीच विलक्षण शक्ती म्हणजे माया होय। हिलाच गीता
पराप्रकृती म्हणतात म्हणते। प्रत्येक माणसामध्ये जाणण्याची शक्ती आहे यात शंका नाही, पण माणूस मुळातच शांत असल्याने त्याच्या शक्ती शांतच असतात। म्हणून माणूस आपल्या कोणत्याही शक्तीने अनंत स्वरूपाला गवसणी घालू शकतच नाही। ओवी क्रमांक 13, जेथे भांबावाला तर्क तेथे पांगुळला विवेक, तेथे शब्दांचे कौतुक तेवी घडे। श्री समर्थांच्या ठिकाणी अनुमानाने केलेला युक्तिवाद तुटतो, विवेकाची गती तेथे खुंटते, या कारणाने शब्दांनी त्यांचे वर्णन करता येत नाही। तर्क करणे हा मानवी बुद्धीचा धर्म आहे। ज्ञानोपासनेच्या दृष्टीने मानवी जीवनामध्ये बुद्धीचे केवढे महत्त्व आहे हे सांगायला नको, पण बुद्धी प्रत्यक्षानुसारी असते। इंद्रिये तो जो मालमसाला पुरवतात त्याची व्यवस्था लावून त्यावर अनुमान रचणे हे बुद्धीचे काम आहे। अनुमानाचा उपयोग करून या दृश्य जगाचे प्रचंड ज्ञान विज्ञान पंडितांनी मिळविले आहे, पण श्रीराम अतींद्रिय स्वरूप असल्याने नामरूपांमध्ये मुक्त संचार करणारी बुद्धी तेथे गोंधळते। श्रीरामांबद्दल ती चुकीची कल्पना करते। आत्म्यापासून अनात्मा वेगळा काढणे हे विवेकाचे काम होय, पण श्रीराम आत बाहेर आत्मरूप असल्याने चिदघन असल्याने त्यांच्या बाबतीत अनात्म्याचा संबंधच नसतो, म्हणून तेथे विवेकाचे काही कार्यच उरत नाही। अनुमान असो किंवा विवेक असो, दोन्ही भाषेच्या द्वारा म्हणजे शब्दांच्या माध्यमाने काम करतात। श्रीरामांच्या स्वरूपाचे अनुमान व विवेक यांना प्रवेश नसल्याने तेथे शब्दांचा खेळ चालत नाही। ओवी क्रमांक 14, ज्या लागी योगी उदास, वनवासी फिरती तापस, नाना साधनी सायास, जया कारणे करीती। परमात्मा स्वरूप श्रीरामांचे दर्शन व्हावे यासाठी लोक विरक्तपणे राहतात, त्याचसाठी एकांत मिळावा म्हणून तपस्वी लोक अरण्यवास पत्करतात, त्यांच्यासाठी साधनी लोक अनेक साधनांचे कष्ट करतात। आपल्या सभोवार पसरलेल्या पंचभूतात्मक दृश्य वस्तू आपल्याला सुख देतील असा सामान्य माणसांचा गैरसमज असतो, त्यामुळे त्याचे मन पुन्हा पुन्हा वस्तूंवर चिकटते। वस्तू संबंधी अनेक वृत्ती निर्माण होणे हे या चिकटण्याचे स्वरूप असते। योगामध्ये वृत्तींचा निरोध करायचा असतो असल्याने वस्तूबद्दल वैराग्य धारण केल्याखेरीज ते निरोध साधत नाहीत, म्हणून योगी लोक योगी विरक्त बनतात। ईश्वराच्या ठिकाणी चित्त एकाग्र करण्यासाठी चित्ताला एकाग्र करणारी परिस्थिती टाळावी लागते। अरण्यातील एकांतवासामध्ये ही व्यग्रता टाळता येते, म्हणून तपस्वी लोक वनवास करतात। श्रीरामांचे दर्शन करून देणारी कितीतरी साधने आहेत, त्यापैकी काही मोठ्या कष्टाची आहेत, पण साधक लोक ती कष्टदायक साधने देखील मनापासून करतात। येथे ओवी क्रमांक 14 संपन्न झाला। हरिओम।